आदि एवा. अच्छा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ते समीकरण फिरू शकतो आणि त्याचे अवयव दाखवू शकतो. तर हे झालं पहिलं सूत्र काय आहे एक्स अधिक ए वाय असेल तर आपण त्याला ए कंसात एक्स अधिक वाय अशा पद्धतीने लिहू सुद्धा शकतो. हे याचं रूपांतर असं आहे डावी बाजू आणि उजवी बाजू. त्यानंतर दुसरं आपण विस्तार सूत्र बघूया ते आहे ए वर्ग वजा बी वर्ग. इथे दोन पद दिसतात आपल्याला आणि त्यांचा वर्ग केलेला आहे. असं जेव्हा एक्झाम्पल असेल असं जेव्हा सुधारण असेल तर अवयव काढताना आपण काय करायचं आहे तर पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद म्हणजे पहिल्या पदाचं आणि दुसऱ्या पदाची बेरीज करायची पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद या दोन कंसांचा गुणाकार आपण इथे दाखवू शकतो. तर हे आहे विस्तार सूत्र दुसरं. तर याचा उपयोग आपण आपलं एक्झाम्पल सोडवताना करू शकतो. आता तिसरा विस्तार सूत्र आपण बघूयात ते आहे एक्स वर्ग अधिक ए अधिक बी अधिक ए बी वर्ग बरोबर बरोबर पहिल्या कंसात एक्स अधिक ए आणि दुसऱ्या कंसात आहे एक्स अधिक बी पहिल्या पदाचा वर्ग ते आपल्याला दिसतो पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी एक्स आणि एक्स वर्ग एक्स वर्ग दिसतोय आपल्याला त्याच्यानंतर ए अधिक बी ए अधिक बी त्याला पहिल्या पदाने गुणलेला आहे त्यानंतर अधिक ए बी वर्ग दोन्ही पदाने पहिला पद दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीने हे विस्तार सूत्र आपण वापरू शकतो. तुमच्या लक्षात येईल की आपण या विस्तार सूत्रांचा उपयोग करून अवयव काढणं सोपं करू शकतो. त्यानंतर चौथं सूत्र आपल्याला आपल्या समोर आहे बघा त्यामुळे काय दिसते पहिल्या पदाचा घन आणि दुसऱ्या पदाचा घन आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला इथे दिसते. तर असं जर एक्झाम्पल असेल तर त्याचा विस्तार करताना आपण काय घेऊ शकतो तर पहिलं पद आणि दुसरं पद यांची बेरीज पहिल्या कंसात त्याच्यानंतर दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग वजा ए बी अधिक दुसऱ्या पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता तुम्हाला जर ते काही संख्या दिलेल्या असतील मी तुम्हाला त्याचे अवयव पडायला सांगितले असेल तर त्यावेळी आपण या विस्तार सूत्राचा उपयोग करू शकतो दोन पदांच्या घनांची बेरीज. हे तुम्हाला माहितच असेल वर्ग म्हणजे ए वर्ग म्हणजे काय आहे तर ए गुणिले ए आणि ए घन काय असतो ए गुणिले ए गुणिले चार. इथे ए घन आहे अधिक बी घन म्हणजे दोन पदांच्या घनाची बेरीज आहे. तर आपण हे विस्तार सूत्र वापरू शकतो. झालं संपूर्ण विस्तार सूत्र. त्याच्यानंतर आपण बघूया पाचवं विस्तार खूप सोपं आहे बघा इथे याच पद्धतीचं सूत्र आपल्याला दिसून येते. इथे काय आहे तर ते दोन पद आहेत त्यांचा घन आहे आणि त्यांची वजाबाकी आपल्याला इथे करायची त्यावेळी आपण कोणतं सूत्र विस्तार सूत्र वापरू शकतो तर आपल्या समोर आहे बघा ते काय आहे पहिल्या कंसात पहिला पद वजा दुसरं पद गुणिले हे काय दिसतंय पहिल्या पदाचा वर्ग आहे दोन्ही पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ही सूत्र आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. ही सूत्र एकदा पाठ झाली की आपल्याला विस्तार अवयव काढण्याचे सगळे एक्झाम्पल्स आपण इझिली सोडू शकतो आणि त्याचाही मार्क आपला जाऊ शकणार. त्याच्यासाठी ही सगळी सूत्र पाठ असणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूया सहावं विस्तार सूत्र आहे ते सहाव्या विस्तार सूत्रात दिसून येईल आपल्याला पहिलं पद आहे ते दुसरं पद आहे ती या दोन्ही पदांची बेरीज आहे आणि कंसाचा घन. तर त्यावेळी आपण काय करू शकतो बघा ए घन अधिक पी म्हणजे पहिल्या पदाचा घन आहे
अली तीन ए वर्ग पहिल्या पदाचा वर्ग नंतर तिने दुसरे पद अधिक तीन आहे पहिला पद दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. अशा पद्धतीने आपण जर दोन पदांच्या कंसाचा घन असेल तर हे सूत्र वापरून अवयव पाडू शकतो. त्याच्यानंतर सातवं जे आहे ते विस्तार सूत्र आपण बघूया. सातव्या विस्तार सूत्रात आपल्याला काय दिसतंय तर पहिल्या पहिलं पद आणि दुसरं पद त्यांची वजाबाकी आहे आणि कंसाचा घन. तर अशा तऱ्हेने हे सूत्र वापरू शकतो. पहिल्या पदाचा घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए वर्ग वजा बी. आता ह्या दोन्हीमध्ये तुमच्या लक्षात येईल की फक्त इथे प्लस चे चिन्ह आणि इथे मायनस चे चिन्ह. मग हे सूत्र लक्षात ठेवताना आपण काय करू शकतो, पहिल्यामध्ये बघा ते प्लस चिन्ह दिलेलं आणि इथे ते मायनस आणि ते मायनस अशा पद्धतीने आपण हे सूत्र लक्षात ठेवू शकतो. आपल्याला विस्तार अवयव काढण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण ही विस्तार सूत्र एकदा रिवाइज करूयात. पहिला आहे ए एक्स अधिक ए वाय बरोबर ए कंसात एक्स अधिक वाय. दुसरा आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. तिसरा आहे एक्स वर्ग अधिक पहिल्या कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी वर्ग दुसऱ्या त्याचा अवयव म्हणजे काय एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी. त्याच्यानंतर चौथा आहे ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आता ही जी सूत्र आहेत सगळी लिहून पाठ करणं गरजेचं. तुम्ही ही सूत्र एखाद्या कार्ड शीट वरती करून आपण जिथे नेहमी अभ्यास करतो तिथे लावू शकता. जे सूत्र नेहमी वेळेस होऊन राहील पाठ सुद्धा करायची गरज इथे आपल्याला लागणार म्हणजे नेहमी वेळेसमोर ठेवायचे ते स्वतः पण पाहिजे आणि आपल्या स्टडी रूमच्या तिथे लावू शकता. पाचवा आहे ए वर्ग वजा बी घन बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. सहा ए अधिक बी कंसाचा घन बरोबर पहिल्या ए घन अधिक बी ए वर्ग बी अधिक सी ए बी वर्ग अधिक चा घन. हे सातवा आहे ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग अधिक तीन ए बी वर्ग वजा बी वर्ग. ही सूत्र तुम्ही सगळ्यांनी पाठ करा. त्यानंतर सूत्रांच्या नंतर आपण बघू बैजिक राशीची बेरीज आणि वजाबाकी. आता बैजिक राशीच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे आणि भागाकार आहे. तर बेरीज करताना आपण काय करतो ते आपण आधी समजून घेऊ. जेव्हा आपल्याला एखाद्या बैजिक राशीची बेरीज किंवा वजाबाकी दिली असेल तर आपण काय करावं. सुरुवातीला काय करायचं सर्व पद सर्व पद समजून घ्या. तर एक्स एक्स आहे तर त्यांना सर्व पद आपण जी पद सारखी सारखी आहेत त्यांना सर्व पद असतात. त्या सर्व पदांचा आपल्याला बेरीज किंवा त्यानंतर सर्व पद एकत्र केल्यानंतर काय करायचं त्यांचे जे सहगुणक आहेत सहगुणक आपण पाहिले आहे सहगुणक कशाला म्हणायचे आणि गदल कशाला म्हणायचं. बघा सुरुवातीला आपण काय करतो सर्व पदांची बेरीज करून घेतो किंवा जर वजाबाकी असेल ते वजाबाकी करून घ्यायची. नंतर त्याचे जे सहगुणक आहे जर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले समजा इथे टू एम असेल तर टू काय आहे दोन काय आहे तर सहगुणक आहे टू एम काय आहे तर पद आहे. मग आधी काय करणार आपण सर्व पदांची बेरीज नंतर त्यांच्या सहगुणकांची बेरीज. पण जर भिन्न रूप पद असतील म्हणजे भिन्न रूप पद म्हणजे बघा आता जसं एक्स एक्स असेल तर ते सर्व पद झाले. एक्स असेल आणि अधिक एक्स असेल तर ही दोन सर्व पद आहेत. या सर्व पदांचा आपण सर्व म्हणजे सारखी होतो यांचे आपण बेरीज करू शकतो. पण जर भिन्न रूप पद असेल म्हणजे एक्स आणि काय असेल तर यांची बेरीज होऊ शकणार
नाही ते एक्स अधिक एक्स ची बेरीज काय होईल ते बघा एक्स अधिक एक्स ह्याची बेरीज काय होईल तर दोन एक्स जसं आपण आधी पाहिलेला की इथे सहगुणक नाहीये सहगुणक राहण्याचे काय असतो म्हणजे एक असतो जे आपण आधीच पाहिलेला आहे म्हणून इथे एक एक्स आणि एक एक्स त्यांची बेरीज झाली दोन एक्स बरं जर भिन्न रूपद असतील आता बघा हा आहे एक्स आणि हा आहे वाय आता ही भिन्न पद आहे ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकणार नाही आपण एक आता उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येतील सर्व पदांची बेरीज कशी केली जाते जसं बघ ती द्विपदीची बेरीज तर बघूयात आपण ते आहे तीन एक्स अधिक चार वाय पहिल्या कंसात अधिक ते आहे दोन एक्स वजा पाच वाय याची बेरीज करताना मी तुम्हाला आधी सांगितलं की सर्व पदांची आपण काय करतो नेहमी बेरीज करतो आणि भिन्न पदांची बेरीज करू शकत नाही त्याच्यामुळे बघा आपण काय करत आधी सुरुवातीला कंस सोडून घेणार पहिल्या कंसात आहे तीन एक्स अधिक चार वाय आणि पुढे आहे दोन एक्स वजा पाच काय केलं आपण सुरुवातीला कंस सोडवतो म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे सुरुवातीला आपण काय करायचं कंस सोडायचं त्याच्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल पाहिजे हे काय आहे तीन एक्स आहे आणि इकडे आहे दोन एक्स म्हणजे हा एक्स आणि हा एक्स हे झाली सर्वपद ह्या दोन सर्वपदांची आपण बेरीज करू शकतो त्याच्यानंतर बघा हे आहे चार वाय आणि इकडे आहे पाच वाय ही सुद्धा सर्वपद आहे मग ह्या सर्वपदांची बेरीज किंवा वजा करतो आपण करू शकतो मग सुरुवातीला आपण काय करतो सर्वपद एकत्र करूया पुढच्या सर्वपदे आपण करू शकतो तीन एक्स अधिक दोन एक्स नंतर आपण ही दोन सर्वपद इथे एकत्र केली आणि इकडे घेऊया अधिक चार वाय इकडे पाच वाय त्यातून आपण सर्व पद एका ठिकाणी घेऊ शकतो सर्व पद आपण आता सर्व पदांचं काय करतो तीन एक्स आहे दोन एक्स तीन एक्स तीन आणि दोन यांची बेरीज किती झाली तर पाच झाली म्हणून इथे आले पाच एक्स सर्व पदांची बेरीज एक्स घेतला आणि हा सहगुणकांची आपण बेरीज केली तीन हा सहगुणक आहे दोन हा सहगुणक आहे त्यांची बेरीज केली आणि इथे आले पाच आता इकडे बघा हा एक्स आणि हे बघा पद आहे म्हणजे आपण त्यांची रेंज बेरीज करू शकत नाही पद ते वाय वाय आहे त्यांची आपण आता इथे बघा वजा पाच आहे आणि अधिक चार वाय तर आपण तसंच घेणार वजा पाच अधिक चार तर किती येत आहे वजा एक वजा एक आपण नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं जसं मी तुम्हाला सांगितलं सहगुणक जर नसेल तर आपण काय करतो ते एक असं गृहीत धरतो मग चार वाय वजा पाच वाय हा बरोबर आहे वाची वजा पद्धती तर अशा पद्धतीने आपण तीन एक्स तीन एक्स अधिक याच उत्तर काय मिळालं आपल्याला तीन एक्स अधिक दोन एक्स म्हणजे पाच एक्स आणि उत्तर मिळालं आपल्याला चार बार वजा पाच बार आणि उत्तर मिळालं आपल्याला दोन पाच एक्स वजा पाच म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तीन एक्स आणि चार बार आणि दोन एक्स वजा पाच बार बरोबर उत्तर आपण मिळाले पाच एक्स वजा अशा पद्धतीने आपण सर्व पदांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो हे आपण पाहिलं
अवयव पाडण्यासाठी किंवा वैद्यक प्रशिक्षण अवयव पाडण्यासाठी आपल्याला वैद्यकाशी समजून घेणं गरजेचं. वैद्यकाशी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले जाते. मी तुम्हाला सांगितलं राज्य स्वरूपामध्ये या पाडल्या जातात. आता वर्ग त्रिपदीचे अवयव पाडणे, आता वर्ग त्रिपदी म्हणजे काय देऊन समजून घेऊया. वर्गत्रिपदी म्हणजे आपण आधी समजूनच घेतलं. त्रिपदी म्हणजे काय? त्याच्यामध्ये तीन पद असतात. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला काय बरं, ए आहे, बी आहे आणि सी. तीन पद आपल्याला दिसतात. पण याच्यामध्ये अधिष्ठान किंवा आणखी काय दिसतंय तर बघा, इथे आपल्याला कारणानुसार दिसतंय वर्ग. मग ज्या त्रिपदीमध्ये आपल्याला वर्ग दिसतोय त्याला आपण वर्ग त्रिपदी असे म्हणतोय. बघा, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपाच्या वैद्यक राशीला वर्ग त्रिपदी असे म्हणतात. आणि त्याच्या अवयव आपण बघू शकतो. बघा, पुढे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी त्याला वर्ग त्रिपदी म्हणतो. आणि आपल्याला हे पण माहित आहे, बघा, एक्स अधिक बी आणि एक्स तर अशा वर्ग त्रिपदीचे आपल्याला अवयव पाडायचे जर असते तर आपल्याला काय करावं लागतं यावर समजून घेऊ. मग वर्ग त्रिपदी आहे अशा या वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्यासाठी सुरुवातीला आपण काय करणं गरजेचे आहे, वर्ग ते तीन पद आहेत, पहिलं दुसरं आणि तिसरं. तर आपल्याला हे जे तिसरं जे पद आहे त्याचे सहा यांच्याशी आपल्याला वर्ग त्रिपदी बरोबर तुलना करून आपल्याला अशा याचे अवयव पाडायचे आहे. तर आपण बघा कसे अवयव पाडायचे आहे आपण समजून घेऊया. तर सहा त्या सहाचे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्या दोन अवयवांची बेरीज आपल्याला पाच मिळेल. मग असे कोणते अवयव आहेत आपण आधी विचार करू शकतो. की सहाचे अवयव बघा, तीन दोन्ही सहा, तीन आणि दोनची बेरीज पाच होईल का? होते. म्हणून आपण काय करू शकतो, तीन आणि दोन असे अवयव पाडू शकतो. मग आपल्याला ह्याची फोड करायची, पाचची अशी फोड करायची आणि ती आपण इथे मांडू शकतो. पाच वर्ष आपण तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक सहा कोण लिहिली आपण सहाच्या आपण घेतले त्याची बेरीज आपल्याला पाच आणि पंच. आणि मग आपण असे फोड करून लिहून घेतो. त्याच्यानंतर बघा आता याचे आपल्याला पूर्ण दोन गट करायचे असे दोन गट. इथे बघा एक्स वर्ग अधिक तीन एक्स आपल्याकडे आहे दोन एक्स अधिक सहा. तर त्याच्यामध्ये सामायिक काय दिसतंय हे आपण सुरुवातीला बघायचं. काय सामायिक दिसतंय? सामायिक ते बघा एक्स आणि एक्स आपण काय करूया सामायिक एक्स जो आहे तो सामायिक बाजूला घेऊया. शिल्लक काय राहिले बघा, इथे आहे एक्स शिल्लक राहिला आणि तिथे काय शिल्लक राहिले बघा तीन. बरोबर आहे. तर एक्स आपण सामायिक काढला इथे एक्स अधिक तीन शिल्लक राहिले. आता ह्याच्यामध्ये बघा कधी सामायिक काय आहे तर त्याच्यामध्ये सामायिक आपण दोन रूट काढू शकतो आणि ते एक्स राहिले मग आपण दोन काय सामायिक घेऊ शकतो. हे अधिकचं चिन्ह तसंच आणि इथे काय करणार आपण दोन सामायिक घेणार. इकडे काय शिल्लक राहिले बघा एक्स अधिक तीन त्रिक सहा शिल्लक राहिले तीन. अशा पद्धतीने बघा आपण सामायिक काढल्यानंतर आपल्याला काय मिळाले एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन. हे आपण पुन्हा सामायिक काढायला घेऊया. आपण सामायिक काढलेलं एक्स अधिक तीन
आणि दुसऱ्या टर्मसाठी आहे आपल्याला एक्स अधिक दोन. अशा पद्धतीने वर्ग त्रिपदीचे अवयव काढत असताना आपण अशा पद्धतीने अवयव घेऊ शकतो. शेवटी आपण असे घेऊ शकतो एक्स वर्ग अधिक अधिक पाच एक्स अधिक सहा चे अवयव आहे एक्स अधिक तीन एक्स अधिक दोन. अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने तुम्हाला वर्ग त्रिपदी दिली असता तर आपण वेगवेगळ्या वेगवेगळे अवयव काढू शकतो. आपण असेच काही आणखी उदाहरण बघूया. आपण आधीच उदाहरण बघतो, आपण आता वजा बाकीच्या स्वरूपात उदाहरण बघूया. आता बघा इथे काय आहे, थोडस लिहिलं उदाहरण कारण की चलाला सहगुणक नव्हता. आता आपण हे एक्झाम्पल मध्ये या उदाहरणामध्ये काय दिसले की पहिल्या पदाला सहगुणक दिसतो. अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी आपण हे जे नऊ आहे आणि त्याचा सहगुणक पहिल्या पदाचा त्यांचा गुणाकार करायचा. नऊ गुणिले दोन, तर आपण नऊ गुणिले दोन मिळतात अठरा, बरोबर अठरा. मग आपण अठरा असे अवयव पडायचे की त्यांची बेरीज आली पाहिजे नऊ. असे कोणते अवयव आहे आपण शोधतोय. त्यांचे अठराचे असे कोणते अवयव की त्यांची बेरीज वजा बाकी नऊ होईल, तर ते आहे सहा आणि तीन. मग आपण आता याची फोड करून घेऊया. आपल्याला अवयव मिळेल सहा आणि तीन. पाहिजे वजा म्हणून आपण इथे इथे घेणार वजा सहा एक्स आणि वजा तीन एक्स आणि अशा पद्धतीने आपण मधल्या पदाची फोड केली. आता ही दोन गट हे दोन गट आपण घेऊया. याच्यामध्ये कॉमन काय निघतंय, सामायिक जे काय निघतंय त्यातले दोन एक्स आहेत, तिथेही दोन एक्स आहेत. आपण सामायिक घेऊया दोन एक्स. दोन एक्स घेतल्यानंतर ते शिकलं काय राहतं, तर इथे पाहिजे शिकलं एक्स आणि त्यातील दोन एक्स काढणार शिल्लक राहतात ते थ्री सहा, इथे राहतात तीन शिल्लक. त्याचबरोबर इकडे आहे तीन एक्स अधिक नऊ, तर त्याच्यामध्ये काय सामायिक करणार आपण, इथे तीन सामायिक काढू शकतो आणि इकडे आहे एक्स वजा तीन. तर अशा पद्धतीने बघा पहिला अवयव मिळाला आपल्याला दोन एक्स वजा तीन आणि दुसऱ्या कंसात अशा पद्धतीने तिची वर्ग त्रिपदी आहे दोन एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक नऊ याचे आपल्याला असे अवयव मिळतात दोन एक्स वजा तीन आणि एक्स वजा तीन. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण पाहिलं आपण, असंच आणखी काही उदाहरण आपण बघणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे. उदाहरण बघूयात आपण. हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये बघा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचं बहुपदी दिलेली आहे आणि हे जे उदाहरण आहे हे 2021 ला विचारलं आहे. याच्यामध्ये बघा एक छेद ए वजा बी अधिक एक छेद बी वजा ए बरोबर किती. आता एक अंशात छेदाच्या स्वरूपामध्ये आहे. तर आपण उदाहरण सोडवताना लक्ष द्या एक छेद बघा वरच्या उदाहरण मध्ये आपण पाहिलं तिथे काय आहे बी वजा ए
तर बी वजा ए हे आपण अशा पद्धतीने बी वजा ए चा अर्थ असा होतो की वजा कंसात ए वजा बी. त्यामुळे समीकरण जे आहे आपल्याला जे समोरलेले समीकरण आहे ते अशा पद्धतीने होतं बघा ए छेद ए वजा बी अधिक वजा ए छेद ए वजा बी. म्हणजे हे जे वरचं समीकरण आहे ते अशा पद्धतीने होतं. त्याच्यामुळे पहिलं पद हे धन आहे तिकडे दुसरं पद हे धन असल्यामुळे या समीकरणाची किंमत होते शून्य होते. आणि म्हणून आपल्याला जे पर्याय दिलेले आहे त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो पर्याय योग्य नाहीये, दुसरा आहे नाही, चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणजे ही पद जी आहे ती विरुद्ध चिन्ह असल्यामुळे आपण बघतो की वजा तीन आणि अधिक तीन जर असेल तर त्याची किंमत काय येईल, तर त्याची किंमत येते बघा वजा तीन आणि अधिक तीन असेल तर आपण त्याची किंमत शून्य होते. अगदी त्याच पद्धतीने ह्या समीकरणामध्ये एक छेद ए वजा बी अधिक एक छेद बी वजा ए या समीकरणाची किंमत शून्य होते. खूप सोपं आहे तर अशा पद्धतीने असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा चार त्याचं मग एक्झाम्पल बघतो आपण. हे बरोबर यम आहे जसं आपण पाहिलं की बहुपदीमध्ये जी पदं असतात त्यांना जर आपण अंकाची किंमत जर दिली तर आपण त्याची किंमत काढू शकतो. तर ए बरोबर यम आहे आणि बी बरोबर यम वजा चार आहे आणि सी बरोबर यम अधिक दोन आहे. तर आपल्याला चार ए अधिक तीन बी वजा सात सी याची किंमत काढायची. आता ही सुद्धा उदाहरण 2018 ला विचारले. तर बहुपदीमध्ये बघा खूप सोपे पद्धतीने जर सोडवली तर आपल्याला अचूक उत्तरं मिळतात. तर आपण उत्तर सोडवूयात बघा. चार ए अधिक तीन बी बरोबर आपण या किमती टाकायच्या म्हणजे आपल्याला दिलेल्या आहेत त्या चार गुणिले किती आहे त्याची किंमत किती आहे अधिक तीन गुणिले बीची किंमत किती आहे तर बीची किंमत आहे वजा चार कौश टाकला आणि वजा सात आणि सीची किंमत काय दिली आपल्याला तर यम अधिक दोन बरोबर. आता हे आपण सोडून ठेवूया. चार यम चार गुणिले बरोबर चार तीन वजा चार त्याचं उत्तर आहे चार तीन बारा. आणि ऋणस्थितीचा गुणाकार असल्याने वजा चिन्ह म्हणून येतात बारा वजा सात यम सात गुणिले यम सात यम आणि सात गुणिले दोन वजा बघूया. चार के चार अधिक बी बरोबर काय असतो यम वजा चार आहे वजा सात गुणिले सी आहे यम अधिक दोन बरोबर चार गुणिले यम आहे चार यम अधिक तीन गुणिले यम तीन यम चार गुणिले चार बारा वजा सात गुणिले यम वजा सात यम सात गुणिले दोन चौदा वजा चौदा बरोबर. आता सर्व उपक्रम काय की बघा
चार्यम आहे, प्रियम आहे आणि सत्यम आहे. विचाराने मी तेरी सिद्धी चार्यम आणि ती म्हणजे चार्यम आणि सत्यम. पुन्हा एक पद इकडे घेतलं हे सत्यम आणि वजा बारा वजा सत्यम. मी तुम्हाला सांगितलं याला चिन्ह काय नाही म्हणजे धन चिन्ह आहे आणि धन काय चिन्ह आहे म्हणून हे दोन्ही काय सर होतात सत्यम आणि सत्यम. म्हणून आपल्याला किंमत मिळते वजा बारा आणि वजा चौदा. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या समीकरणामध्ये दिलेल्या किमतीचे टाकला तर आपल्याला त्याची किंमत काढता येते. खूप सोप्या पद्धतीने एक्झाम्पल आपण सोडू शकतो. हे पण एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवलं. त्यानंतर एक थोडस वेगळ्या प्रकारचं एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. जर ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या ए चे वजा बारा असेल आणि ए बरोबर वजा चार असेल तर बी बरोबर किती. आता नीट समजून घेऊयात आपण हे दोन्ही कसं विचारलेलं आहे. तर ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या आधी आपण गुणाकार व्यस्त समजून घेऊयात. गुणाकार व्यस्त समजा ए अधिक बी असेल तर त्याची गुणाकार व्यस्त संख्या काय असते तर ए छेद ए अधिक बी साठी त्याची गुणाकार व्यस्त संख्या. तर आपल्याला काय किंमत दिली या गुणाकार व्यस्त संख्येची तर ती आहे ए छेद वजा बारा आणि ए ची दिलेली आहे वजा चार तर आपल्याला काढायची आहे गुणाकार व्यस्त संख्या तर त्याची किंमत किती आहे बरोबर एक छेद वजा बारा. ते आपण काय करूया तिरकस गुणाकार करूया आणि तिरकस गुणाकार करून किंमत काढली. त्यानंतर याची किंमत आणि बीची किंमत आपल्याला दिली वजाच्या आपण बीची किंमत सुद्धा इथे दाखवूया ए छेद बीची किंमत दिली आपल्याला वजा छेद वजा बारा बरोबर एक गुणिले कंसात चार अधिक तीन. एक गुणिले वजा बारा येतात वजा बारा आणि एक गुणिले वजा चार येतात आपण काय करूया तिकडचे पक्ष आपल्याला बोलूया म्हणजे वजा बारा म्हणजे वजा चार कडावर म्हणतात अधिक चार बरोबर तीन. म्हणून वजा बारा अधिक चार त्याची किंमत मिळते आपल्याला बारा मधून आठ गेले दिले सॉरी बारातून चार गेले म्हणजे आठ त्याला चूर्ण वजा बरोबर तीन. म्हणून ते अशा पद्धतीचे उदाहरण समजून घ्यायचं काय काय दिलेलं आहे आणि दिलेल्या सूत्रामध्ये त्याच्यासाठी पीठ आला तर आपण अशा पद्धतीने जे योग्य उत्तर आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. त्याचे उदाहरण याच्यामध्ये सुद्धा गुणाकार दिलाय बघा बहुपदीचे बेरीज वजा दाखवत असेल ते आपल्याला गुणाकार दिले जाते आणि सोडवताना आपण त्याला सरळ देण्याचा प्रयत्न करूया. सांगून ते आपण घेऊयात
एक्स वजा चार एक आहे आणि दुसरी आहे एक्स वर्ग अधिक 40 अधिक 16 पण काय करेल त्याला सरळ होती आणि चुकणार करून घेऊया खाली उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया त्याची चुकून आपल्याला मिळेल मग आपण त्यांचा गुणाकार करूया एक्स दुसऱ्या कंसात ह्या कंसाचा आणि ह्या कंसाचा पण गुणाकार करू एक्स गुणिले एक्स वर्ग अधिक 40 16 आणि इकडे वजा 4 दुसऱ्या कंसात एक्स वर्ग अधिक 40 अधिक 16 अशा पद्धतीने आपण जी गुणाकार करून घेऊया आणि हे कंस सोडवूया एक्स गुणिले एक्स मिळतात आपल्याला एक्स घन अधिक 4 गुणिले 4 एक्स याला म्हणतात 4 एक्स वर्ग आणि 16 गुणिले एक्स म्हणतात 16 एक्स अशा पद्धतीने एक्स आणि पहिल्या कंसाचा आपण गुणाकार केला वजा 4 4 गुणिले एक्स वर्ग 4 एक्स वर्ग 4 एक्स आणि वजा 4 याचा गुणाकार येतो 4 एक्स वर्ग आणि सोडतो 4 गुणिले 16 सोडतो 64 तर पुढे बघा तिथे आहे एक्स घन आपण बघतो एक्स घन कसा एक्स घन कसं सुरुवात नंतर इकडे आहे 4 एक्स वर्ग आणि इकडे 4 एक्स वर्ग हे प्लस आणि हे मायनस एका कॅन्सल होणार त्याच्यानंतर इकडे प्लस 16 आणि मायनस 16 एक्स आहे ते कॅन्सल होतात आणि एक्स घन आणि इथे वजा चिन्ह वजा 64 हे अशा पद्धतीने आपण काय केलं पहिला कंस आणि दुसरा कंस या दोन्ही यांचा गुणाकार केला आणि आपल्याला एक गुणिले इथे मिळाले कंपनीचे अवयव म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे एक्झाम्पल्स विचार कसं फक्त आपण त्याच्या बेसिक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर त्या सोडू शकतो सांगतील की एक लेखी उदाहरण आहे बघा त्याच्यामध्ये एका शहरातील लोकसंख्या प्रत्येक वर्षी एक्स ने वाढ आता हे उत्तर बघा ए वर्षानंतर बी होईल तर त्या शहराची आजची लोकसंख्या किती आता लोकसंख्येवर आधारित हा प्रश्न विचारलेला आपण समजून घ्या की लोकसंख्या प्रत्येक वर्षी कितीने वाढते तर ती एक्स ने वाढ आणि ए वर्षानंतर बी होईल मग त्या शहराची आपल्याला आजची लोकसंख्या दिलेली पर्याय क्रमांक बी दिले बी वजा एक्स दिलेले एक्स आणि बी वजा एक सोडवताना बघा सुरुवातीला काय समजून घ्या तरी आपल्याला काय दिले तर ए वर्षाची लोकसंख्या दिलेली ए एक्स दिले आणि आजची लोकसंख्या दिलेली आहे तर ती आपण कशी करणार तर बी वजा एक्स पर्याय येतो आपल्याला बी वजा एक्स जो पर्याय आहे लोकसंख्या एक्स आणि आजची लोकसंख्या मिळाली आपल्याला बी वजा एक्स अशा पद्धतीने उदाहरण दिलेले असतात ते आपण सोडवायचे असतात हे जे एक्झाम्पल आहे हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे त्यानंतर तीन एक्झाम्पल आपण घेऊया पाहू शकता ऐच्छिक राशीच्या अवयवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फक्त चल बदलले जातात संख्या बदलल्या जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न फिरून विचारले जातात फक्त आपण त्या कन्सेप्ट जर डोक्यात उपस्थित असेल तर आपण हे आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो त्याने एक वेगळ्या पद्धतीचे उदाहरण पाहिलेले बघा त्याच्यामध्ये जर एक्स बरोबर 3 वाय बरोबर 2 बी बरोबर 4 आहे तर 9 एक्स वाय
चौवर्ग वजा तीन वाय टू ची किंमत आपल्याला काढायची आहे. दिलेल्या गोष्टी आपण समजून घेऊया. एक्स ची किंमत किती दिलेली आहे? एक्स ची किंमत आहे 4. तीन वायची सुद्धा आहे 4. दोन तीनची सुद्धा 4 आहे. बघा एक्स ची किंमत 4 आहे आणि दोन तीनची किंमत किती आहे? दोन तीनची किंमत आहे 4. म्हणून आपण तीनची किंमत काय लिहायची आहे? बघा दोन तीनची किंमत 4 आहे. म्हणून तीनची किंमत आपण लिहायची 4 चोर तो तीची किंमत मिळाली आपल्याला चार मिळाली. तीची किंमत दोन मिळाली. नऊ एक्स वायचा वर्ग वजा तीन वाय तीची किंमत मिळायची आहे. तीची किंमत मिळाली दोन. एक्स ची मिळाली आहे चार. बघा एक्स ची किंमत किती आहे? चार. वायची किंमत आपण काढली त्याच्या उत्तर तीन आहे. वायची किंमत काढली आपल्याला फक्त अशी किंमत त्याची किंमत वर्ग वजा तीन गुणिले वायची किंमत काढली आपण दोन गुणिले तीन. तीची किंमत आपण काढली दोन. तीन आपल्याला दोन. नऊ गुणिले चार गुणिले दोनचा वर्ग झाला चार वजा तीन गुणिले सहा. सहा गुणिले अठरा. एक्स बरोबर तीन वार तीन वार बरोबर वायची किंमत काढतो तिची बरोबर चार. तिची किंमत काय म्हणजे आपल्याला चार चे दोन ती बरोबर चार आणि अशा पद्धतीने आपण जर सोडवला आणि गुणाकार केला तर आपल्याला किंमत मिळते 56. किंमत आहे चार. वायची किंमत आहे चारशे तीन वजा तीन गुणिले वायची किंमत चारशे तीन तीन.
चार तीन चार छोर बरोबर नौशो छत्तीस सोळा वजा वजा तीनशे बारा छत्तीस छत्तीस सूर्य एक्झाम्पल जागा परत एक्झाम्पल सोडूया. चार बरोबर दोन आता या किमती आपण स्वीकारल्या टाकूया नऊ एक्स किंमत आहे चार आहे चार तीन तीन छत्तीस सोळा बारा दोन तीन छत्तीस तीनशे बारा चार सोळा वजा चार पद्धतीने आपण दिलेल्या समीकरणावरून जर चलाची किंमत जर शोधली अशा पद्धतीने सोडवली गोंधळ न करता तर आपल्याला योग्य उत्तर मिळू शकेल. तर आपण या तासाला बैजिक राशी म्हणजे काय, बैजिक राशीचे अवयव, बैजिक राशीची किंमत कशी काढायची, वर्ग त्रिपदीचे अवयव कसे काढायचे आणि वेगवेगळी विस्तार सूत्र आपण पाहिलेली आहे. म्हणजे आपण बैजिक राशीचा गुणाकार आणि बैजिक राशीचा भागाकार धन्यवाद मॅडम. आज आपण गणित या विषयाच्या संदर्भात बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया, पहिल्यांदा बैजिक राशीची कन्सेप्ट आपण क्लिअर केली, त्यानंतर त्याच्यावरच्या क्रिया विविध उदाहरण देऊन आपण स्पष्ट केलेले आहेत. आणखीन आपल्याला या हा घटक मोठा आहे, 12 जास्त आहे या घटकाला, त्याच्यामुळे आपण आणखीन 2 दिवस हा घटक घेणार आहोत. तरी जे विद्यार्थी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो. थोडा वेळ उशीर झालेला आहे, थोडी गडबड झाली, नेटचा पण प्रॉब्लेम होता मध्ये. तरी उद्या पुन्हा एकदा आपण 7 वाजता सर्वांनी ऑनलाईन क्लाससाठी उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत गुड नाईट, धन्यवाद.
Okay.